नमस्कार, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील या होऊ घातलेल्या लोकसभेसाठी आमच्या सैनिक समाज पार्टीतर्फे मला उमेदवारी देऊ केलेली आहे आणि याच्यात एक 4-5 जे मुद्दे आहेत महत्त्वाचे त्याच्यावर आम्ही काम करणार आहे. पाण्याचं काम करणार आहोत, आम्ही सध्या करतच आहोत पण त्याच्यावर आणखीन मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत. त्याच्यानंतर प्लास्टिक बंदीवरती आम्ही पण काम करणार आहोत. त्याच्यानंतर आपलं जे ग्रीन कवर आहे ते वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी थोडे युक्ती वापरावी लागणार आहे. नुसतंच रोड साईडच्या प्लांटेशनसाठी नुसतं न बघता आपल्याकडे जिथे पाणी आहे अवेलेबल, जसं घाण पाण्याचे जे नाले आहेत तर त्या पाण्याच्या घाण पाण्यामध्ये त्याच्यात कॅल्शियम आहे, नायट्रोजन आहे, त्याच्यामुळं त्याचं ते जर पाणी आपण वापरलं झाडांना तर झाडांचं पण वाढ 10 पटीने होते आणि ते वाचलेलं पाणी ज्याला म्हणतो ना सबसॉइल म्हणजे रिचार्ज होतं. तर हे 7-8 मुद्दे घेऊन आम्ही काम करणार आहोत. शिक्षणावरती पण आणखीन काय करता आलं तर करणार आहोत आणि बाकीच्या याच्यामध्ये की पुणेकरांना कसं आनंदात जगता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि रोडमॅप आम्ही करणार आहोत की बाबा 5 वर्षानंतर काय खरंच काय करायला पाहिजे, 10 वर्षानंतर काय पाहिजे, 20 वर्षानंतर काय पाहिजे. खरंच आपण मेट्रोच्या दोन्ही बाजूला 50 मीटर 4 FSI द्यायचा का तर मोहम्मद तुगलकासारखं का द्यायचा तर म्हणे त्यांना पॅसेंजर नाही आहेत म्हणून. आणि ते पॅसेंजर का नाही आहेत तर त्यांनी ते कोचीन आणि जयपूर आणि दिल्लीचा विचार केला आहे. अरे तुम्हाला पॅसेंजरसाठी तुम्हाला असं मूर्खपणा करायची जरूर नव्हती आणि तुमच्याकडे BRT होती ना, तुम्ही आमचे 2000, 2500, 3000 कोटी घेतले ना आमच्या करदात्यांचे आणि तिथं जे बसथांबे 90-90 लाखाचे बसथांबे तुम्ही तोडताय. तर म्हणून दुःख होतं आणि सिनियर सिटीजन म्हणून आम्हाला खरंचच दुःख वाटतं कारण आम्ही पुन्हा लहानपणी असताना पाहिलेले ह्याला पेन्शनर्स पॅराडाईज म्हणायचे. अरे आमचं टेम्परेचर 22 डिग्रीच्या 28 डिग्रीच्या पुढं जात नव्हतं, सगळ्यांना पुन्हा आवडायचं. पण आता तसं नाही, आता तर खरंच जिकडे जाईल तिथं असं बसबसपुरी झालेली आहे आणि घाण आणि कचरा सगळं आणि ज्या पद्धतीने आमचे नागरिक राहत आहेत तर दुःख होतं की दे आर लाईक अ वर्म्स इन अ डर्टी पॉन्ड. कसे राहतात ते परमेश्वराला माहिती आहे. आता मी अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो चायनाच्या, अरे आपल्यापेक्षा 5 पटीने मोठा देश आणि आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असले पण किती सुंदर, किती क्वालिटी लिव्हिंग आहे. त्यांच्या सगळ्या इमारती रोडच्या बाजूला अशी अगदी व्यवस्थित असतात. जसं तुम्ही मुंबईची बघा, ब्रिटिशांनी जे क्वीन्स नेकलेस जे केलं आहे मरीन ड्राईव्ह, बघा प्रत्येक बिल्डिंगची हाईट, प्रत्येक बिल्डिंगमधलं अंतर, त्याचे रंग किती सुंदर दिसते. जगातलं सर्वात सुंदर तो वॉटरफ्रंट आहे. पण त्याच्यानंतर आपण काय केलं का बघा, तुम्ही प्रत्येक तुम्ही हायवेने जावा, सगळ्या बिल्डिंगी तिरक्या, कुणी चौकोनी बिल्डिंग मारते, कुणी एकदमच असं काहीतरी बांधतंय, काही म्हणजे कुठं क्वालिटी ऑफ लाईफ इज नॉट देअर. आता जगायचं म्हणून आम्ही जगतोय तर आपण क्वालिटी लाईफ देऊ शकतो का, हा आमचा अल्टिमेट मुद्दा आहे पुणेकरांसाठी. प्रचारामध्ये सोल्जर उतरणार नाही, सोल्जर म्हणजे सर्विंग सोल्जर नाही येऊ शकत. पण रिटायर आता बघा ना, रिटायर्ड कर्नल आहेत ना आमच्या बरोबर, अशा होईल ना, होईल ना. ते कुठलीही गोष्ट सुरुवातीला अशी थोडीशी ज्याला म्हणतो ना अवघड असते. ते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, काहींना जमेल काहींना जमणार नाही पण ते सगळे प्रतिसाद देत आहेत आणि सर्विंगचे युनिफॉर्म मधले बाहेर येऊ शकत नाही, त्यांना ऑर्डरच नसतो. आमच्या 41 संघटनेत आज सैनिकांच्या रिटायर्डच्या.